आतापर्यंत शिवसेनेचे नेते हे भाजपच्या टार्गेटवर दिसत होते आधी अनिल परब भावना गवळी यांचं प्रकरण विशेष काचलं त्यानंतर भाजपनं आपला मोर्चा राष्ट्रवादी काँग्रेसकडे वळवला आणि किरीट सोमय्या यांनी हसन मुश्रीफ यांच्यावर आरोप केले आता भाजपनं आपला मोर्चा काँग्रेसकडे वळवला अशातच चंद्रकांतदादा पाटील यांच्या एका वक्तव्यानं सस्पेन्स वाढला आणि प्रश्न पडला की ते दोन मंत्री कोण आहेत चंद्रकांतदादा पाटील आज आपल्या पत्रकार परिषदेमध्ये काय म्हणाले त्याआधी आहे का अनेकांना असं वाटतंय की राष्ट्रवादी आणि शिवसेनेचेच आमदार सापडत आहेत वगैरे वगैरे दोन काँग्रेसची नावं आले दोन दिवसात त्यांचेही विषय समोर होते आमच्या रडारवर अन्याय आहे आमच्या रडारवर भ्रष्टाचार आहे आमच्या रडारवर महिलांना त्रास देणं आहे तर योगाबाने जाऊयात त्याला तर काय करू आणि त्यामुळे म्हटलं की आमच्या रडारवर राष्ट्रवादी आणि शिवसेना आहे असं वाटत असेल तर येत्या दोन तीन दिवसामध्ये दोन मोठ्या काँग्रेसच्या मंत्र्यांचे सुद्धा विषय बाहेर येतात पाटील यांनी काँग्रेसच्या दोन नेत्यांचे घोटाळे बाहेर येणार असल्याचं सूचक विधान केलंय पण ते नेते कोण आहेत हे त्यांनी सांगितलेलं नाही त्यामुळे अधिकच सस्पेन्स वाढला ज्या काँग्रेस नेत्यांचे घोटाळे बाहेर येणार आहेत ते राज्यमंत्री आहेत की कॅबिनेट मंत्री ते आमदार आहेत की नेते आहेत यावर अनेक तर्कवितर्क आता लढवले जात आहेत तर दुसरीकडे भाजप नेते किरीट सोमय्या यांनी आपल्यावर केलेल्या आरोपांमागे चंद्रकांत पाटील यांचा हात असल्याचा आरोप ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी केला होता त्यानंतर लगेचच चंद्रकांत पाटील यांनी पत्रकार परिषद घेऊन मुश्रीफ यांच्या आरोपांची हवा काढून घेत त्यांनी मुद्द्यावर बोलण्याचं आवाहन केलं एकूणच राज्याच्या राजकारणामध्ये आता आरोप प्रत्यारोपांच्या फैरी झडताना पाहायला मिळत मुख्य म्हणजे आता फक्त शिवसेना भाजपच्या टार्गेटवर नाही आहे तर राष्ट्रवादीसोबतच काँग्रेसही भाजपच्या टार्गेटवर आलंय त्यामुळे चंद्रकांत दादा यांनी म्हटलंय त्याप्रमाणे दोन दिवसात ते काँग्रेसच्या कुठल्या दोन मंत्र्यांची नावं उघड करतात हे पाहणं महत्त्वाचं असेल शिवाय भाजपनं आता थेट महाविकास आघाडी सरकारविरोधात मोर्चा उघडल्यानंतर ठाकरे सरकार आता याला कसं काउंटर करतं हेही पाहायला हवं या राजकीय घडामोडींवर आपली प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये लिहा ताज्या बातम्या आणि घडामोडींसाठी लोकमतचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा जर हा व्हिडिओ फेसबुकवर बघत असाल तर आमचं फेसबुक पेज लाईक करायला विसरू नका राजकारणासह सर्व प्रकारच्या बातम्या सविस्तर वाचण्यासाठी लोकमत डॉट कॉम या आमच्या वेबसाईटला नक्की भेट द्या हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद